मंत्रालय आने काम होतो फार मोठं परिवर्तन आज प्रश्न मोदी ने विचारा कोविड का देशात कुठे कुठे गेले होते हा प्रश्न बावनकुळेंनी त्यांचे जे आहे ना विश्वगुरु यांना विचारावं की देशात ते कुठे कुठे गेले होते अडीच वर्षात काय केलं की एका थंबवर कर्जमुक्ती झालेल्या शेतकऱ्याला जाऊन विचारा अडीच वर्षात काय केलं कोविड मधून धारावी मधील जनतेला जाऊन विचारा अडीच वर्षात काय केलं मला असं वाटतं ज्या पद्धतीनं अडीच वर्षात काम झालं ते या महाराष्ट्राच्या इतिहासातलं अभूतपूर्व काम उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं आणि असं झालेलं असताना तुम्हाला 9 वर्ष विश्वगुरु असताना तुमच्या एवढ्या राज्यात सत्ता एवढे आमदार एवढे खासदार असून तुम्हाला ढोल वाजवायला लागतात तुमच्या मंत्र्यांना तुम्हाला केंद्राच्या मंत्र्यांना कवडीचं एक काम नाहीये यांना 26-26 दिवसाचे दौरे दिले जातात यांना कवडीचं काम पण नाहीये मी पुन्हा एकदा बोलतो केंद्रातल्या एकाही मंत्र्याला कवडीचंही काम नाही 26-26 दिवसाचे 30 दिवसापैकी 26 दिवसाचे दौरे भारतीय जनता पार्टी त्यांच्या हातात सोपवते जनतेचं काय काम करता आणि आम्हाला शिकवता उद्धवजी ठाकरे साहेब घराबाहेर तुम्ही घराबाहेर कुठे असता तुम्ही मतदार संघात तरी असता का भारतीय जनता पार्टीचे जेवढे खासदार आहे जेवढे मंत्री आहे मतदार संघात नसतात हे मी जबाबदारीनं बोलतो त्यामुळं जे उद्धवजी ठाकरे साहेब घरात बसून काम करत होते जे उद्धवजी ठाकरे साहेबांचा आज पक्ष नाही ज्या उद्धवजी ठाकरे साहेबांचा चिन्ह नाही त्यांच्यावर केंद्रातले मंत्री राज्यातले मंत्री केंद्राचे नेते राज्याच्या मंत्र्याला रोज दळण दळावं लागतं याच्यातच उद्धवजी ठाकरे साहेबांची आणि शिवसेनेची ताकद दिसून आलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुकीपर्यंत मला असं वाटतं तुमचंच किती शिल्लक राहिलंय बघा तुमचे 105-106 आमदार असताना ते तोंड पाहत बसतात जे फ्रंट पे बाकावर होतात ते मागच्या बाकावर गेले कधी ह्या दरवाज्याच्या बाहेर पडतील सभागृहाच्या तुम्हाला कळणार नाही येणाऱ्या निवडणुकीत या महाराष्ट्राची जनता ते तुम्हाला दाखवून देईल यांना चर्चा अरे उद्धवजी साहेबांची गरजच नाही आम्हीच काफी शिवसैनिक आमच्या पक्षाच्या प्रमुखांची गरजच नाही आम्हीच काफी सामान्य शिवसैनिक चर्चा करायला तुम्ही काय चर्चा करणार आहे तुम्ही काय ज्याच्या पॉलिश नुसतं मीडिया हायफाय 3 पेज मध्ये राहणारे लोक जे सर्वसामान्य लोकांना शिकवणार का चर्चा करायची तुमच्यात काय दम आहे या आम्ही चर्चा करायला तयार आहे अरे छोड यार तुमच्यासारखे आम्ही खूप लोक खरेदी करून टाकू शकतो बाळासाहेबांसमोर ह्या तोंड देखल्या गोष्टी आहेत जी बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचं विडा उचललं ज्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला गद्दारी करायला भाग पाडणं ज्या बाळासाहेबाला जिवंत असताना सुद्धा आपण त्रास दिलेला आहे आणि म्हणून हे तोंड देखलं प्रेम बाळासाहेबांवरचं दाखवण्याची गरज नाही तुम्हीच म्हणत होते की मोदींचा चेहरा घेऊन आम्ही निवडणूक लढतो तुम्हाला बाळासाहेबांचं नाव घेण्याशिवाय पर्याय नाही नाही विरोधक म्हणून जनतेचे प्रश्न अजूनही अधांतरी आहे सरकारने अनेक प्रश्नावर अजूनही उत्तर दिलेलं नाही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत मी तर म्हणतो जास्त झालं पाहिजे परंतु किमान ठरलेलं तेवढं अधिवेशन पूर्णपणे झालंच पाहिजे ही माझी मागणी राहणार राज्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस ग्रामीण भागात अजिबात पाऊस शेतकरी चिंतेत आहे मध्यंतरी एक अहवाल आला होता की मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात आहे अधिवेशन पण लवकर आटवण्याची शक्यता आहे हे पहा पाऊस पडतो हे खरं जरी असलं तरी राज्यातले आणखी काही भाग असे आहेत की जिथं पावसाची कमतरता आहे दुबार पेरण्या तिबार पेरण्या कराव्या लागलेल्या आहेत कालच आपण एका जत तालुक्याचा प्रश्न बघितला की अजूनही पिण्याचं पाणी तिथं नाही आहे भर पावसाळ्यामध्ये पाण्याचं पाणी नाही अजूनही मराठवाड्यात काही गावाला टँकरनी पाणी द्यावं लागतं त्यामुळं निश्चित जनता आणि शेतकरी
अजूनही पावसाच्यामुळे चिंतेत आहे. काही ठिकाणी जास्त पावसामुळे चिंतेत असतील तर काही ठिकाणी पाऊस न पडल्यामुळे सुद्धा चिंतेत आहे. बच्चू कडू यांना टीका केली आहे. ईडी ज्या पद्धतीने कारवाई करते त्यामुळे आदिवासी मुंबईच्या आजूबाजूचे अनेक आदिवासी पाडे आहेत जिथे अजून पायवाट सुद्धा नीट नाही, आरोग्याची सुविधा नाही, रस्ते असायचा प्रश्नच नाही. दोन वेळेचं पोट भरण्यासाठी सुद्धा हे लोक आजही त्रस्त आहेत. शासकीय योजना कागदावरच आहे, हे विधानक सत्य या महाराष्ट्रात आहे. हिंदी में जानना चाहेंगे कि आज पार्ट टू पर के देखा जाए तो हिंदी पार्ट टू ने एनडीए बिल्कुल. उद्धव ठाकरे साहब एक शक्ति है, एक ताकत है, उनका जन्मदिन है, मैं बधाई देता हूँ उनको. उन्होंने जिस प्रकार एनडीए जो थी ही नहीं, अभी मोदी सरकार था, एनडीए सरकार कहाँ कहाँ पिछले नौ साल पहले एनडीए कहा, पिछले चार साल में एनडीए कहाँ गया, सिर्फ मोदी सरकार. अभी उन्होंने बहुत सारे पार्टियां जमा किए, उसका तो एक सादा विधायक भी नहीं. और इसलिए ऐसी एनडीए अभी जब इंडिया बन रहा है तो एनडीए बनने जा रही है, लेकिन इस एनडीए को आगामी समय में निश्चित परास्त होना पड़ेगा. ये एनडीए जो है जो देश के जो देश का बदनाम कर रही है, आज देश में हुकुमशाही लाने का प्रयास कर रही है, इसलिए इंडिया एक जगह आ रहा है.